नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या अमिषाला बळी पडून आपली जमीन आणि घरदारे सिडकोला तुटपुंज्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोनं योजना दाखवून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 22.5% जमीन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष 12.5% जमीन देऊन 10% मोबदला देण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 12.5% जमीन मिळण्याऐवजी 8.25% जमीन भूमिपुत्रांच्या वाट्याला आली असून सिडकोने भूमिपुत्रांची घोर फसवणूक केली आहे. या संदर्भात बुधवारी कोल्हीकोपर येथे लक्ष्मीनारायण मंदिरात भूमिपुत्रांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या झालेल्या फसवणुकीचा पाडा वाचलाय. या पत्रकार परिषदेला पंच कमिटीचे मोहन नाईक, धनराज भोईर, सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, मनखुश नाईक, जनार्दन करावकर, बाळाराम नाईक, महेंद्र नाईक, राहुल नाईक, तानाजी भोईर, ऋषिकेश भोईर, गंगाराम नाईक, कृष्णा नाईक, प्रल्हाद नाईक, बबन घरत, राम पाटील, कृष्णा भोईर, अमृत भोईर, मधुकर भोईर, प्रभाकर नाईक, हरिभाऊ नाईक, काशीनाथ भोईर, रोहिदास पाटील, शंकर डोंगरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी येथील गाव कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिडकोच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. या संदर्भात सिडको विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा एल्गारही यावेळी करण्यात आला. येथील प्रकल्प बाधित गाव कमिटीने सांगितले की आमची घरे उठवल्यानंतर आम्हाला 18 महिन्यांचे घरभाडे देण्यात सिडकोने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात 12 महिन्यांचे घरभाडे देण्यात आले असून आज 4.5 वर्षे उलटूनही अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक भाड्याच्या घरातच राहत आहेत. या संदर्भात सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा व पत्रव्यवहार करून सुद्धा सिडको आम्हा भूमिपुत्रांना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उपस्थित भूमिपुत्रांनी सांगितले.